नमस्कार। तर आज आपण बघणार आहोत दगडी खलबत्ता कसा साफ करायचा। हा खलबत्ता पहिला पाण्यामध्ये व्यवस्थित भिजवून घ्यायचा। खलबत्त्याचा जो ठोकळा आहे तो आणि खलबत्ता व्यवस्थित पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा। त्यानंतर स्टीलचा वगैरे कात्या घ्यायचा आणि त्याच्याने व्यवस्थित घासून घ्यायचं, कारण स्टीलच्या कात्याने घासलं तर याचे जे दगडाचे बारीक बारीक कण आहेत ते निघतील आणि हा खलबत्ता व्यवस्थित स्वच्छ होईल। त्याच्यामुळे खरखरीत जी घासणी असते त्याच्यानेच हे घासून घ्यायचं। आतून बाहेरून हा खलबत्ता व्यवस्थित घासून घ्यायचा। घासल्यानंतर परत एकदा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं। तुम्ही बघू शकता ह्याची माती किती निघालेली आहे। खलबत्त्याला जे बारीक बारीक दगडाचे कण असतात ते आपण कात्याने घासल्यामुळे ते निघून जातात। धुतल्यानंतर परत एकदा कात्याने स्वच्छ घासून घ्यायचं, थोडंसं साबण घ्यायचं आणि परत एकदा स्वच्छ घासायचं। घासून झाल्यानंतर परत स्वच्छ धुवून घ्यायचं, पाणी चेंज करायचं आणि स्वच्छ पाण्याने परत धुवून घ्यायचं। धुतल्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचं, खलबत्ता व्यवस्थित पुसायचा, सुका करून घ्यायचा। पुसल्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ घालायचे आणि हे तांदूळ आपल्याला असे खलबत्त्यामध्ये व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहेत। असं केलं तर दगडाचे बारीक कण वगैरे असतात ते तांदळाबरोबर तांदळाच्या खरखरीतपणामुळे ते निघून जातात आणि खलबत्ता स्वच्छ व्हायला मदत होते। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे तांदूळ बारीक करून घेतलेले आहेत आणि त्याचा कलरसुद्धा तांदळाचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे। आता त्याच्यावरती थोडंसं पाणी घालून घ्यायचं, पाणी घालायचं आणि परत असं फिरवून घ्यायचं। पाणी थोडं कमी पडलं आहे, मी अजून थोडंसं पाणी घालून घेते। अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे। या तांदळांची अगदी जाडसर अशी पेस्ट तयार झालेली आहे। ही पेस्टसुद्धा आपल्याला खलबत्त्याला व्यवस्थित चोळून घ्यायची आहे, आतून बाहेरून व्यवस्थित लावून घ्यायची। नंतर धुवून घ्यायचं आणि स्वच्छ पुसून घ्यायचं। पुसल्यानंतर त्याच्यामध्ये थोडी साखर घालायची आणि साखरसुद्धा तांदळांसारखी आपल्याला याच्यामध्ये
बारीक करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता साखर सुद्धा याच्यामध्ये अगदी बारीक झालेली आहे। साखर सुद्धा काढून धुवून घ्यायचं। त्याच्यानंतर थोडं जिरं घालायचं। जिरं घातलं की त्याच्यामध्ये थोडं मीठ घालायचं आणि लसूण घालून घ्यायची। मी ती 4 पाकळ्या लसूण घेतली आहे, तर ती घालायची। याच्याने आपला खलबत्ता सीझनिंग होतो आणि वापरायला आपण हा खलबत्ता वापरू शकतो। हे व्यवस्थित बारीक करून घ्यायचं। आपल्याला याची पण सेम प्रोसेस करायची आहे। अशा पद्धतीने मी हे बारीक करून घेतलेलं आहे। आता परत एकदा खलबत्ता व्यवस्थित धुवून घ्यायचा आणि धुतल्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचा। हा आपला खलबत्ता वापरण्यासाठी तयार झालेला आहे। याच्यामध्ये दगडाचे जे बारीक कण वगैरे असतात, तर आपण अशा पद्धतीने खलबत्ता साफ केला तर ते निघून जातात। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद। बाय बाय।